सिंगनघाट तालुका के साती गांव ने साल भर से एक भी कोरोना संक्रमित नहीं होने का इतिहास रचा है। सभी और इस कोरोना ने कहर बरपाया है। आए दिन कोरोना संक्रमितों की संख्या में बढ़ोतरी होती रही है, पर इसके विपरीत खानका उपकेंद्र के अंतर्गत साती गांव में साल भर से एक भी कोरोना संक्रमित नहीं मिला है। खानगांव उपकेंद्र के अंतर्गत इस गांव के बारे में खानगांव प्राथमिक आरोग्य केंद्र में मिली जानकारी में ये बात सामने आई है। इसके लिए साती गांव पंचायत समिति उपसभापति अमोल गायकवाड़ के विशेष प्रयास को श्रेय दिया जा रहा है। उन्होंने स्वास्थ्य विभाग द्वारा दिए गए हिदायतों को गांव के लोगों को समझाया और उसका पालन करने के लिए समय समय पर लोगों को चेताया। इस कार्य में उन्हें आरोग्य विभाग के अधिकारी डॉक्टर मनीषा तुनवार, भानुदास भिसे, शेख मैडम, योगिता मैडम, आशा वर्कर मोरसकर, पुलिस पाटिल राजू मोरसकर, सरपंच दुर्गा तलवेकर, ग्राम पंचायत सदस्य मारुति डोंगरी, सदस्य रेखा गिरी, गांव के शिक्षक प्रदीप डिडपार, भोयर सचिन बावनकर इत्यादियों ने भरपूर सहयोग दिया। साथ ही बचतगढ़ की महिलाओं ने भी अपना सहयोग दिया। साथ ही गांव ने कोरोना को गांव की सीमा पर रोककर जो इतिहास बनाया है और अमोल गायकवाड़ ने इसके लिए जो प्रयास किए उसका सभी ने स्वागत करके उनका अभिनंदन किया। नमस्कार, मैं अमोल गायकवाड़, उपसभापति पंचायत समिति हिंगणघाट। माझे गाव साती, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा। मागील वर्षापासून जे कोरोनाचं थैमान सुरू होतं, तर माझ्या गावापासून म्हणजे साती गावामध्ये माझ्या गावामध्ये सर्व लोकांनी आणि तरुण वर्गांनी कोरोनाला हद्दपार किंवा कोरोनाला रोखण्यासाठी खूप सहकार्य केले, तर त्यामध्ये आम्ही सर्व लोक यशस्वी राहिलो। माझ्या गावामध्ये आज रोजी एकही कोरोना पेशंट पॉझिटिव्ह आला नाही, त्याबद्दल सर्व प्रशासनाचं, शासनाचं आणि या गावामध्ये सर्व लोकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व आरोग्य विभागाचं मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो। यापुढेही आपलं गाव कोरोनामुक्त होईल, त्यासोबतच पुढे आपण आपलं सर्कलच नव्हे तर पूर्ण संपूर्ण तालुका कोरोनामुक्त होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू। धन्यवाद। मी समुदाय आरोग्य अधिकारी मनीषा कुंडे, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खानगाव उपकेंद्र येथे कार्यरत आहे। माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 5 गावे आहेत, त्यामध्ये साती हे एक गाव आहे। या कोरोना जीवघेण्या महामारीमध्ये मार्च 2020 पासून ते आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही। त्यामध्ये मला माझ्या उपकेंद्राचे आरोग्य सेवक श्री भानुदास भिसे व आरोग्य सेविका श्रीमती मुमता शेख व तसेच आशा वर्कर योगिता मोरसकर यांची मुलाची सहकारी आहेत व तसेच गावचे पोलीस पाटील, नोडल अधिकारी व ग्राम पंचायतचे सदस्य व ग्रामसेवक, त्याचप्रमाणे तालुका हिंगणघाट पंचायत समितीचे उपसभापती श्री अमोलभाऊ गायकवाड हे साती या गावचे असल्याने त्यांच्या मुलाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व टीमने हे काम केले आहे व गावामध्ये माझे कुटुंब व माझ्याबद्दल त्यासारखे सर्वे करून नागरिकांची वेळोवेळी तपासणी केली आहे व या कोरोनासारख्या महामारीला साठी या गावामध्ये प्रवेश होऊ दिला नाही। यामध्ये सर्व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य आहे व असेच सहकार्य राहो पुढे, हीच माझी अपेक्षा आहे। धन्यवाद। बीसीएन न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।